मित्रांनो, करमाळ्यातील कंदर या गावच्या भांगे वस्तीमधील हा माझ्या मागे जो तुम्ही बघताय तो बंगला आहे, ज्योतिर्लिंग निवास. आणि हाच बंगला आपण सैराटमध्ये बघितलाय आर्चीचं घर म्हणून, ज्याचं नाव आहे या बंगल्याचं अर्चना. या बंगल्याचे खरेखुरे मालक भास्कर भांगे आता आपल्यासोबत आहेत. नमस्कार भास्करजी, आणि तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. सैराट इथे शूट व्हायच्या आधी बंगला तुम्ही कधी बांधलात? साधारण कधीपासून इथे राहताय? एकूण माहिती बंगल्याची सांगा ना. नाही, आमचं एक 18 वर्ष झाली बांधून बंगल्याला, आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे आमचं. पण आता मग सैराट जेव्हा करायचा ठरला, पहिल्यांदा लोकेशन वगैरे बघायला जेव्हा आले होते नागराज मंजुळे, तेव्हाचा अनुभव जरा शेअर कर. त्यांनी आमचे फ्रेंडच आहेत ते, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जरा बंगल्याचे फोटो पाठवा. त्यांनी बरेच बंगले बघितले, पण त्यांना काय ती मूळ जी आहे ती गॅलरी पाहिजे होती, पण अशी काय गॅलरी कुठं नाही मिळाली. मग त्यांना फोटो पाठवल्यानंतर त्यांनी मग आले आणि टोटली सगळं शेत बघितलं, आणि हा बंगला त्यांनी फायनल केला. फायनल केल्यानंतर जेव्हा आर्ची परशाचं शूट इथे सुरू झालं, पहिला तुमचा सुद्धा शूटिंगचा मला वाटतं पहिला एक्सपिरियन्स असेल, तर तो सगळा अनुभव कसा होता? नाही, वेगळाच होता अनुभव. असं काही कधी काही काम केलेलंच नव्हतं, पण एकदम भारी वाटलं काम करताना. पण अर्चनाचा बंगला म्हणून सैराटमध्ये हा बंगला दिसलाय, तर पहिल्यांदा जेव्हा नागराज मंजुळे यांनी सांगितलं की हा बंगला मला हवाय शूटिंगसाठी, किंवा कसं सिलेक्शन झालं बंगल्याचं? नाही, ती एक त्यांना मूळ पाटलाचा जो रोल आहे असा जुना वाडा, दगडी वाडा, आणि त्याला 500 एकर बाग आहेत असा, आणि साखर कारखानदाराचं चेअरमन आहेत ते पाटील. मग असं त्यांना ते लोकेशन पाहिजे होतं, म्हणून ती शेती आणि घर त्यांना जसं पाहिजे तसं मिळालं, आणि मग त्याच्यानंतर हा सिलेक्शन केला. आधी तुम्ही फोटो पाठवले होते बंगल्याचे? हा, पाठवले होते ना. त्यांना मूळ जी आहे ती गॅलरी पाहिजे होती. हा, अशी गॅलरी काय कुठं मिळाली नाही त्यांना, आणि नंतर मग म्हणले मला इथंच शूटिंग करायचंय. पण एकूण शूटिंगचा अनुभव तुमचा कसा होता? कारण दिवसभर इथे भरपूर माणसं असायची, त्याच्यात शूटिंग व्हायचं, पुन्हा पुन्हा रिटेक व्हायचे, तर ते सगळं बघताना कसं वाटलं होतं? नाही, आनंदच वाटला, कारण एक एक शूट 8-10-15 वेळा रिटेक व्हायचा. ती काय असं ठरवून कुठलं काय करत नसायचं. ज्यावेळेस गाण्याचं जे हे होतं, तिघा जणांची एंट्री, ते अगोदर ह्या साईडनं दाखवलेली, पण आम्ही असं शिकडं नाश्त्याला गेल्यानंतर त्यांना ती बोळ दिसली ती समोरची हिताय. मग त्यांनी ही सर टोटल उचलून परत तिकडं मांडलं, म्हणजे ठरवत नाही ती मला ही असंच करायचंय. त्यांना जी योग्य वाटतं ती करतात ते. तुम्ही सुद्धा एक छानसा रोल केला आहे खरं तर. रोल म्हणजे तुम्ही जेव्हा आर्चीला बघणारी जी माणसं येतात, बघायला जी माणसं येतात पाटलांकडली, तर ती सगळी ही मंडळी असतात, तर तो रोल कसा मिळाला? किंवा नागराजांना कधी सांगितलं की हे तुम्हाला करायचंय? नाही, मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं. दुपारची वेळ होती आणि ती तर ह्या पोर्चमध्ये बसलेली होती कंपनी सगळी. मी गावातून आलतो आणि ह्या इथं गाडी उभा केलेली. मग त्यांचं ठरलं होतं कुणाला उभा करायचं आता काय करायचं, पण अशी काही व्यक्ती काय इथं कोण नव्हती. मग मी आलो, गाडी उभा केली, आणि त्यांनी लगेच मला सांगितलं चला तुम्हीच आता काम करायचे, असं झालं. आणि मग मी म्हणलं तरी मला नाही जमणार, पण ती म्हणली नाही नाही करावंच लागेल. कसा तो अनुभव कसा होता काम करण्याचा? नाही, पहिलीच वेळ होती कॅमेरा समोर उभा राहायची, पण ते केलं अण्णांनी करून घेतलं.